नमस्कार, मी एकता कांबे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठाच्या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत. दिनांक 2 जानेवारी ते 5 जानेवारी 2023 दरम्यान महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग मंत्रालय राष्ट्रीय सेवा योजना कक्ष आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय सामाजिक व सांस्कृतिक स्पर्धा उत्कर्ष 2022-23 विद्यापीठात आयोजित केले आहे. फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभागी संत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नम्रता भारती या विद्यार्थिनीशी जनसंज्ञापन विभागातील रसिका शिंदे या विद्यार्थिनीने साधलेला विशेष संवाद. नमस्कार, मी रसिका शिंदे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. उत्कर्ष 2022-23 सोहळा जो आहे तो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये यंदाचा पार पडतोय आणि गेले 3 दिवस झाला हा सोहळा पार पडतोय. तर संध्याकाळच्या सत्रामध्ये, सकाळच्या सत्रामध्ये आणि दुपारच्या सत्रामध्ये विद्यार्थी जे आहेत ते परिपूर्णपणे आपलं सादरीकरण करतायत. पण फोटोग्राफी हा इव्हेंट असा आहे की गेले 3 दिवस झालं याच्यामध्ये विद्यार्थी हे सातत्याने फोटो काढतायत आणि फोटो काढण्यासाठी त्यांचं परिश्रम घेतात. तर फोटोग्राफी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेली आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहे, आपण तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात. नमस्कार मॅडम, आपलं नाव काय? नमस्कार, मी नम्रता भारती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ मधून आलेली आहे. तर मॅडम, माझा प्रश्न असा होता की फोटोग्राफी ही एक वेगळी फील्ड आहे आणि फोटोग्राफीची जोपासना, कलेची जोपासना जी आहे ती तुम्हाला लहानपणापासूनच याची आवड होती का? हो, ऍक्च्युली माझे बाबा पण कलाकार आहेत. तर लहानपणापासून रंगाशी खेळणं आणि कलेला स्वतःच्या हातात कैद करणं आणि आपल्या पद्धतीने मांडणं हे मला लहानपणापासून समजलं. तर हळूहळू करून मग मी त्याच फील्डमध्ये आली आणि मग फोटोग्राफी मी चूज केलं. आणि म्हणजे नेचर कॅप्चर करणं, लोकांचे मुवमेंट्स कॅप्चर करणं ते मला आवडायला लागलं. यासाठी तुम्ही फोटोग्राफीसाठी काही विशेष प्रशिक्षण असं घेतलेलं आहे का? आणि त्याचबरोबर फोटोग्राफीमध्ये अनेक फील्ड आहेत जसं की वाईल्ड फोटोग्राफर वगैरे, तर याच्यामध्ये तुम्ही असं विशेष प्रशिक्षण घेऊन एकाच फील्डसाठी फोटोग्राफी वगैरे करता का? हो, ऍक्च्युली मी बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स केलं आहे, स्पेशलायझेशन फोटोग्राफी, आणि मी मास्टर ऑफ फाईन आर्ट्स करत आहे सध्या फोटोग्राफीमध्ये. स्पेशली मी वेडिंग फोटोग्राफीमध्ये सध्या वर्क करते आणि सोबतच मी कमर्शियल वर्क पण करते कंपनीसाठी. तर विशेष असा प्रश्न मला इथं विचारावा असं वाटेल की या फोटोग्राफी स्पर्धेमध्ये अनेक मुलींनी सहभाग घेतलेला आहे, हे कौतुकास्पद आहे. कारण फोटोग्राफी ही फील्ड अशी आहे की समाज आणि लोक त्याच्याकडे एकाच दृष्टिकोनातून बघतात की ही फील्ड जी आहे ती फक्त पुरुषांसाठी बनलेली आहे. आणि तुम्ही गेले 3 दिवस झालं फोटोग्राफीमध्ये पूर्णतः स्वतःला झोकून देऊन फोटोग्राफी शूट करताय. तर सकाळच्या सत्रापासून ते रात्रीच्या सत्रापर्यंत तुम्ही सातत्याने या कार्यामध्ये कार्यरत आहात. तर एकंदरीत सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतच्या फोटोग्राफीचा इव्हेंट तुमचा शूट करत असताना तुम्हाला काही अडचणी वगैरे आल्या? अडचणी असं मी बोलू शकत नाही, कारण जितके पण कला इथे साधण्यात आल्या आहेत, जितके पण परफॉर्मन्स झाले, चाहे म्युझिक असो, डान्स असो किंवा स्किट असो, त्या सगळ्यामध्ये आम्ही आनंदमय एकदम सहभाग घेतला. असं वाटत होतं की ते स्वतःचं आहे, इथून काही शिकायला भेटते, तिथून काही शिकायला भेटते आणि त्यांचे कला आम्ही कसं कॅप्चर करतो ते आम्ही शिकलो. नमस्कार, मी अनिकेत गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या उत्कर्ष 2022-23 स्पर्धा आता संपन्न होत आहे. आणि खऱ्या अर्थानं उत्कर्ष चालू झाल्यापासून पहिल्या दिवसापासून एक उत्कर्ष स्पर्धेमध्ये वेगळं पण जाणवलेलं की एक विद्यार्थिनी आहे की फोटोग्राफी ही संपूर्ण स्पर्धेची फोटोग्राफी करत आहे. तर तुमच्या विद्यार्थ्यांचं नाव काय सांगा आणि तुमचं नाव सांगा? तर सध्या फोटोग्राफी म्हटलं तर आपल्या समोर म्हणजे मुली कधी दिसत नाही, परंतु तुम्ही हे क्षेत्र कसं काय निवडलं? माझे पप्पा फोटोग्राफर आहेत फ्रॉम लास्ट 30 इयर्स. तर मी त्यांच्या अंडरमध्ये काम करते, मी त्यांच्यासह ऑर्डरला पण जाते. फोटोग्राफी मध्ये म्हणजे कोणते फोटो काढायला तुम्हाला असतात? मी वाईल्ड लाईफ पण केलं आहे आणि मी रेग्युलर शूट्स वर पण जात असते आणि मॉडेल शूटिंग. या विद्यापीठामध्ये आला आणि एकंदरीत तुम्हाला म्हणजे असं कोणकोणते चांगले 4-5 फोटो सांगाल का म्हणजे जे चांगले? पथनाट्यमध्ये सुद्धा छान आले आणि आपल्या स्टेजमध्ये जे डान्स वगैरे झाले होते ते सुद्धा वाद्यासोबत सुद्धा मी काढलेले फोटो. विद्यापीठाच्या कॅम्पस मधले फोटो काढला ना? कॅम्पसचे खूप फार कमी क्लिक्स केलेत ऍक्च्युली, बिकॉज टाइमच नाही मिळाला. आम्ही बाकी जागी. तर तू म्हणजे भविष्यात काय फोटोग्राफी मध्येच करिअर करायचं आहे का अन्य ठिकाणी? नाही, जसं मी आधी सांगितलं मी हॉबी म्हणून करते आहे, तर माझं एम नक्की नाही आहे.
बघू जर वाटलं की करू आणि मल्टी टॅलेंटेड राहणं कधी बरं. या स्पर्धेमध्ये फोटोग्राफी ही सुद्धा एक स्पर्धा घेण्यात आलेली होती. तुला खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरामन भावनासह मी अनिकेत गायकवाड, पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर. विशेष बातमीपत्र इथे संपले. धन्यवाद.